खेड्यातली मोडतोड माणसांमधले ऋणानुबंध कमी करते आहे. उद्ध्वस्त बकालपणा सर्वत्र वाढलेला आहे. प्रचंड निराशा चौफेर पसरलेली आहे. तरीही मी आशावादी आहे. इथल्या जीवनावर, माणसांवर, शेतीवर, इथल्या चांगुलपणावर माझा गाढ विश्वास आहे. इथल्या शेतीतलं, माणसातलं गुंतलेलं माझं मन नवी कविता घेऊन पुन्हा एकदा नव्यानं उभं राहत असतं, नवी सृष्टी निर्माण करीत असतं. हा विश्वास आणि श्रद्धा घेऊन मी पुढे चाललो आहे. या अंधारातही मला बळ देणारे माझे शब्द आणि माझी कविता हीच खरी माझी शक्ती, माझी संजीवनी, माझा जगण्यातला विश्वास, माझी हिरवी बोली. ह्या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. ह्या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तरहा जीवच अवघा असा जखडला, आता तरहा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहल. आता तरहा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहल. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि ह्या माती तुनी चैतन्य गावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि ह्या माती तुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे. फाटकी ही झोपडी काळीज माझे, मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. दूरच्या रानात केळीच्या बनात, दूरच्या रानात केळीच्या बनात, हळदीवे ऊन गर्द पिवळ्या पानात, हळदीवे ऊन गर्द पिवळ्या पानात, झिळमिळ झाडांच्या झांबळ्या दाटीत, झिळमिळ झाडांच्या झांबळ्या दाटीत, पांदितली पाय वाट पांगली पाण्यात, पांदितली पाय वाट पांगली पाण्यात, झुलत्या फांदीच्या सावल्या पाण्यात, झुलत्या फांदीच्या सावल्या पाण्यात, काचबिंदीन भऊभ सांडल गाण्यात, काचबिंदीन भऊभ सांडल गाण्यात, लखलख उन्हाची थरथर अंगाला, लखलख उन्हाची थरथर अंगाला, हरवल्या पावलांची काविळ रानाला, हरवल्या पावलांची काविळ रानाला, दूरच्या रानाला लागिर उन्हाला, दूरच्या रानाला लागिर उन्हाला, पारंबीचा झुला गेला झुलत नभाला, हो पारंबीचा झुला गेला झुलत नभाला. मानवर, तुमचं रान फार सुंदर आहे. कितीतरी वेळ आम्ही सगळे या रानातून फिरत होतो, आणि फिरता फिरता कितीतरी तुमच्या कविता आठवत होत्या. आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे त्या कवितांचा आणि या रानाचा एक नवा असा संबंध काही जाणवत होता. खरं तर तो जाणून घेण्यासाठीच आम्ही इथे आलो पळसखेडीला, नाही का? मगाशी तुम्ही दोन कविता ऐकवल्या, त्यातून हा संबंध फार चांगला सांगितलाय तुम्ही, पण तरी आणखी थोडंसं ऐकावं या संबंधाबद्दल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. तेव्हा सांगता विजयाबाई, रानातल्या कविता हे माझ्या पुस्तकाचं नाव आहे. रान म्हणजे शेत, आणि शेतीवरच्या, शेतीतल्या सुखदुःखाच्या, खेड्यातल्या तिथल्या माणसांच्या सुखदुःखाच्या या सगळ्या कविता आहेत. ह्या सगळ्या कविता मला मुद्दाम सांगा असं वाटतं त्या, की जेव्हा केव्हा म्हटलं जातं की ही निसर्ग कविता आहे, पण मी निसर्ग कविता आहे असं सांगताना तुम्हाला एक मुद्दाम सांगतो की सगळी निसर्ग कविता ही बालकवींची निसर्ग कविता, नागदेश पांडेंची निसर्ग कविता, आणि त्याच्यानंतरसुद्धा जी मराठीतली निसर्ग कविता आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. आणि ते मुद्दाम याच्यासाठी सांगितलं पाहिजे की अगोदरची झाडांची, हिरवळीची, कुठल्या तरी सुंदर दिसणाऱ्या अशा परिसराची कविता, अशी निसर्ग कविता, तिला आपण निसर्ग कविता म्हणतो. पण माझी निसर्ग कविता जी आहे, ही निसर्ग कविता ही शेतात येणाऱ्या त्या भुईतून, काळ्या भुईतून, तांबड्या भुईतून येणाऱ्या जे अंकुर त्यातून येतात, आणि मग शेतकऱ्याचा मृगाचा पाऊस पडलेला आहे, मातीचा मृदगंध दरवळलेला आहे, आणि सबंध शेतकरी समाज, माणसं, गुरंढोरं ही त्यातून उभी राहत आहेत, आणि
पोटा पाण्याला लागणारी ज्वार बाजरी कपाशी केळी हे जे आम्ही निर्माण करतो हे सगळं या शेतीतून येत आहे. हा सगळा निसर्ग हा शेतीतला शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांच्या काळजाचा त्यांचा पोटपाण्याचा असा सगळा निसर्ग आहे. म्हणून ज्यावेळेला ज्वार भरते फुलते आणि अत्यंत सुंदर कणीस उभं राहतं त्यावेळेला आम्ही जेवत नाही ते बघूनच असं जगावंसं वाटतं की ज्वारीतून आणि या सगळ्या ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतूनही चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणेला खडून जावे. हे जे सगळं आहे तर हे तिथल्या जीवनाची त्या शेतकरी जीवनाची कविता आहे. त्यांच्या पोटाची तिथल्या काळजाची हे जर करपून गेलं ना सुकून गेलं ना तर आम्ही जगू शकत नाही. आणि ते जर बहरलं की आम्ही म्हणतो की पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे झाडातून लदबदले बहर कांचनाचे घन वाजत गाजते थेंब अमृताचे. पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे झाडातून लदबदले बहर कांचनाचे घन वाजत गाजते थेंब अमृताचे. मला फार प्रमुख जाणवत आहे असं की महानोरांनी जे काही प्रयोग म्हणून कवितेमध्ये केले चंद्रकांत की मला असं वाटतं की हे सगळे जे नाद आहेत ना आपल्या भोवतीचे वाटतात आता पक्षीमध्येच बोलतायत किंवा पाण्याचा एक आवाज येतोय या सगळ्या लईचा एक काहीतरी परिणाम झाला असा कारण लईचे फार वेगळेवेगळे प्रयोग तुम्ही केलेत याचं जर थोडंसं सांगा ना. डोंगर झाक निळी लखाक डोंगर झाक निळी लखाक वळसे घेऊन वळत वळत ह्या जळात भिजले पक्षी लाख निळी लखाक डोंगर झाक निळी लखाक वाजते घुंगरू पान मळ्यात पाखरू राजस देहाला आले आभाळ पांघरू पावसाळी ऊन आणि रानभर धुन पावसाळी ऊन आणि रानभर धुन मोरपंखी सावल्यांनी आभाळ गळून. तर जब्बार त्याचं असं आहे की लय आणि कवितेची लय मराठीत यापूर्वीसुद्धा कुठेतरी जी लय आली ती भालचंद्र लोलेकर आणि बाकीच्या मंडळींनी थोडी बहुत लिहिलेली की जी मला आवडली ज्यांचं नाव फारसं नाही नागांनी कुठेतरी लिहिली खेड्यातल्या जीवनाच्या संदर्भात लिहिली. परंतु ही गोष्ट खरी आहे की इथलं खेडं इथली माणसं इथली गीतं लोकगीतलं इथलं जातं इथलं झोकाळा आणि या सगळ्यांची जी लहानपणापासून उठल्याच्या नंतर पहाटे जर काही दिसायचं तर जातं आई चंदन चंदन चंदनाच्या बारा जाती चंदन चंदन चंदनाच्या बारा जाती असिल चंदन येच्या मुळ्या खोल जाती ओ सासुआ त्या बाई चंदन चंदन चंदनाच्या बारा जाती चंदन चंदन चंदनाच्या बारा जाती असिल कमसिल एका दांडी पाणी पिले असिल कमसिल एका दांडी पाणी पिले उसले गोडाई हे रंडवाया गेले ओ सासुआ त्या बाई सरल दळण हे सरल म्हणू नये सासर माहेर हे नांदत दोन्ही सयो सासू आत्या बाई सासर माहेर नांदत दोन्ही सईव सासू आत्या बाई हे सगळं दिसायचं आणि त्याचे सगळे परिणाम शब्द भजन कीर्तन हे सगळं आणि इथे निसर्गात आलो तर नदीचं झुळझुळणं हलणं पिकाचे हेलकावे आणि गंमत अशी आहे की तिथले पक्षी आणि त्यांचं विशिष्ट प्रकारचं गाणं हे सुद्धा इतकं सुंदर आहे या सगळ्यांचे कळत नकळत परिणाम माझ्यावर झाले आणि हे कसे झाले काय झाले जरी सांगता आलं नाही पण ही सगळी लय मी घेऊन गेलो. पण मराठीमध्ये गाणं आणि त्या विशिष्ट अक्षरांच्या बंदिस्तीमधलं गाणं आणि लय याच्यापेक्षा काही वेगळं करता येईल का असं मी थोडंसं पाहिलं. आणि म्हणून विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी गर्दीत हरवली वाट कुणी सदाट बावरा पक्षी पाण्यात एक साऊली हले बाहुली थरकते ऊन पाण्यात एक हाऊली हले बाहुली थरकते ऊन ही मालन म्हणते गान चंद्र माळून बहकते रान झाडीत हुल बिथरते झाडीत हुल बिथरते गंध विखुरते फुलांची नक्षी गर्दीत हरवली वाट कुणी सदाट बावरा पक्षी. नाही आता हे सैराट बावरा पक्षी
हे काही असे जे वेगळे वेगळे शब्द तुम्ही जे आता आणलेत तुमच्या कवितेमध्ये, बाजिंदी किंवा वेल्हाळ शब्दाचा सुद्धा एक वेगळाच प्रयोग केला, हे फार असं लक्षणीय असं मला वाटतं. नाही मला जब्बार इथे काय वाटतं, मगाशी लईबद्दल महानोर बोलत होते, तर ती लय जशी अशी सहजगती आली आहे, ती काय जाणून बुजून त्याने आणलेली नाही. तसे या आयुष्यामधले जे शब्द आहेत इथे या मातीत रुजलेले शब्द, ते महानोरांनी फार सहजगती वापरलेत. पा आता तुम्ही काही शब्द सांगितलेत मला, मला आणखी एक 5-7 शब्दांची अगदी सहज सुद्धा आठवण होईल. सैराट तुम्ही आता सांगितलं नाही का, तसा मराठ असा एक शब्द आहे, किंवा सकवार असं वाटतं आपल्याला, अर्थ माहिती आहे पण नाही माहिती आपल्याला असं लक्षात येतं. विजयभाई आता तुम्ही जे बरेचसे शब्द सांगितले आणि असे महानोरांच्या कवितेत आणखीन पुष्कळ शब्द सापडतील, तर ते त्यांनी काही हेतूपूर्वक वाचकावर परिणाम साधण्यासाठी वापरले आहेत असं वाटत नाही. त्यांचे हे शब्द, त्यांनी केलेला निसर्गाचा उल्लेख, त्यांच्या प्रतिमा, त्यांचे शेतीचे अनुभव आणि त्यांच्या कवितेतली लय ज्याचा आपण आता विशेष उल्लेख केला, या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या इथल्या या प्रदेशाशी इतकी संबद्ध आहे की त्यासाठी इथं आल्यानंतर त्यांच्या कवितेचा एक नवीन अर्थ आपल्याला लागतो. नाहीतर प्रत्येक कवीचा शोध घ्यायला त्याच्या तो जिथं राहतो तिथं जाऊन त्याचा उलगडा अधिक होणं हे काही संभवत नाही. महानोरची कविता पहिल्यांदाच वेगळी वाटायला लागली याची जी अनेक कारणं आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं कारण असे की महानोर निसर्ग आणि त्याचं जगणं हे इतके एकजीव झालेले आहेत की ह्यातून एक गोष्ट वेगळी काढताच येत नाही. पूर्वी मराठी कवितेत जी ऑब्झर्वरची भूमिका होती ती कविता महानोरमध्ये किंवा महानोरच्या कवितेत ते संपूर्णपणे वेगळं झालेलं आहे आणि महानोर हा पूर्णपणे एकजीव झालेला आहे. सुदैवाने चांगल्या परिसरात मी आहे. आता सैराट वगैरे जो शब्द सांगितला तर सैर वेगवेगळ्या बाजूने जाणं आणि तो मुळात असा आहे की तो निसर्ग कवितेत प्रेम कवितेत ज्या ठिकाणी आलेला आहे हा सैराट शब्द किंवा कुठला, तर पांदीतल्या रस्त्यातल्या पायवाटा ज्या पद्धतीने मोडीने जातात त्या पद्धतीनं त्या पाण्यातल्या पायवाटा आणि गवतातल्या सुद्धा जात असतात आणि हे सगळं सैर जाणं. आता गंमत अशी आहे की अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे की शहरातली प्रेम कविता म्हणजे खिडकी आणि दरवाजा बंद करून प्रेम होतं आणि अशा सारखं प्रेम कविता लिहिल्याच्या नंतर तो निसर्ग काय असणार. इथे कसं आहे की संबंध रान खुलं आहे, तो आणि ती हे दोघं खुले आहे, त्या दोघांच्या याच्यातून लिहित आहे, परंतु रानामध्ये इतर काम करणारी माणसं आहेत की नाही. आता यांचं प्रेम प्रकरण आणि सगळं गुप्तगू सगळं चालू आहे, ट्रेड सिक्रेट जे काय असेल नसेल ते, आणि अशा वेळेला तो सगळा बाजूला पाहत असणार, त्यामुळे सैरभैर त्याची नजर असते. तर सैरभैर शब्द असा सैराट मध्ये आला आणि हा सैराट शब्द त्या पायवाटेत घातला आणि कुणी सन्नाट बावारा पक्षी किंवा सैराट बावारा पक्षी त्याला माहिती की या रानात 100-200 माणसं काम करतायत आणि नदीच्या खाली झाडात पिकात कुठेतरी मी असं केलं तर पाहणारी माणसं आहेत ना, तर गर्दीमध्ये गर्दीला पाहणारी सुद्धा गर्दीत माणसं असतातच, म्हणून तो सैराट शब्द असा सैरभैर जाणे, गर्दीतून जाणे, विंधळ्या पायवाटेतून जाणे, त्या मोडीतून जाणे असा आलेला आहे. पाण्यात लगटले पाय उन्हाची साय थरक थर थरली, हळदिवे अंग मेंदीत नजर हुलकीत जळी अवघडली, बिलगले गवत पायात तिला वक्षात असे धडधडले, दांडात नितळ पाण्यात निळे आसमान उन्हाला हसले. मानर तुमच्या कवितेमधली भाषा लय याप्रमाणेच प्रतिमा हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहे, खूप बोलण्याजोगा आहे त्याबद्दल. पण मला काय वाटतं की हा जो तुमचा निसर्ग आहे ना, या निसर्गातून उमललेली अशी ती प्रतिमा आहे आणि तिला शारीर असा एक रंग आहे, सेन्शुअस ऐंद्रिय, जरा अवजड मराठी शब्द वापरायचा झाला तर, पण प्रामाणिकपणे मराठीत बोलायचं झालं तर शारीर असं तिला म्हणता येईल. खूप कविता अशा प्रतिमा ज्यांच्यात आहेत अशा मला आठवतात, डोळे थकून थकून गेले पाखरा सारखा येऊन जा. या संदर्भात मला तुमची एक कविता आठवते, म्हणजे पाठ नाही येते पण मृगाचे आभाळ, मृगाचे आभाळ उतरले डोळा मोरपंखी लळा, स्तनावर नाचे पावसाचे थेंब मन ओले चिंब, पायात पैंजण कसा ताल धरू गर्भात लेकर. आम्ही अशा सहज आठवणाऱ्या कविता तुम्हाला सांगितल्या, पण तुमच्या पसंतीच्या आणि हा तुमचा विशेष ज्यातून उठून दिसेल अशा एक 3-4 कविता वाचा ना, जरा वाचा म्हणा. ठीक आहे, आपण ज्या कवितेचा उल्लेख केला त्या कवितेच्या 4 ओळी अशा आहेत आणि नंतर त्या संबंधात फार तर मी सांगतो. कविता अशी आहे की
डोळे थकून थकून गेले, डोळे थकून थकून गेले पाखरा सारखा येऊन जा, डोळे थकून थकून गेले पाखरा सारखा येऊन जा, रान भलतच भरा जरा पिका दुडगुस घालून जा. अशा पद्धतीची ती कविता आहे. आडदांड आहे चांगली. आडदांड म्हणा किंवा दांडातली म्हणा किंवा दांडाच्या बाहेरची म्हणा, तर हा जो किळीला जाणारा दांड आहे याच्यातून पाणी जातं आपण बसलो याला आम्ही दांड म्हणतो. आणि तुम्ही आडदांड हा शब्द अत्यंत तसा गावरान वापरला, ठीक आहे, परंतु ही जी सगळी गर्दी आहे आणि हे, तर मला असं म्हणायचं की प्रतिमा वगैरे आपण सगळं म्हणता, परंतु मला प्रतिमा शब्द आणि अनुभव याला मराठी मी जी कविता लिहिली त्यातून वेगळं करताच येत नाही असा प्रकार आहे. म्हणजे उदाहरणार्थ रान भलतच भरात जरा पिकात दुडगुस घालून जा वगैरे हे सगळं आहे, पण डोळे थकून थकून गेले पाखऱ्यासारखा येऊन जा हे सगळं तिचं जे आहे. यातली ज्वार जी असेल ती ज्वार असेल, केळ असेल ती केळ असेल. मी पहिल्यांदाच लिहिलं तर हे त्यांच्या प्रतिमा म्हणजे त्यांच्या संबंध निसर्गाच्या हालचालीवरच लिहिलं आहे. ती स्त्रीची प्रतिमा आहे, याची प्रतिमा आहे, त्याची, हे नंतर आलं. पण ज्वार ज्या वेळेला मी म्हणतो की ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर, संपूर्ण सडसडीत ज्वार उभी आहे, हिरवी पाने आहेत आणि पांढरी शीर त्याला आहेत. आता आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी आणि नंतर बघणार आहात सबंध शेतात रानात की ती सबंध पानं हलतात आणि त्या ज्वारीची पानं हलताना ती पोटऱ्यातली ज्वार निसवलेली आहे. तर ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर, निर्या चाळताना वारा घुसमटे अंगभर. ते नुसतं हलणं वाऱ्यानं तिचं लिहिलेलं आहे. आता एका ज्वारचं वाऱ्याने हलणं एवढं शेतातलं चित्र त्याच्यात मी मांडलेलं आहे. जसं बालकवींनी औदुंबरचं मांडलंय, नागदेश पांडेंनी अठलगुडलं श्रावणातलं मांडलंय, तसं मांडलेलं आहे. परंतु त्यातली ती प्रतिमा मी आणल्या आणि प्रतिमा त्यात मांडल्या असं काहीच नाही. महानोरांच्या कवितेतला सेक्स आणि त्यांचं जमिनीशी असलेलं नातं, या दोन्ही गोष्टींमध्ये जी फर्टिलिटी आहे म्हणजे जी जननक्षमता आहे ही अतिशय पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येत राहतं की महानोर आपल्या अनेक कवितांमधून जमिनीचा संबंध, स्त्रीचा संबंध किंवा स्त्री आणि केळ, स्त्री आणि वेगवेगळ्या वनस्पती किंवा झाडं बिडं ह्यांचं जे एक अतूट नातं सांगतायत ते अपरिहार्यच आहे. कारण सर्व संस्कृतीच्या मुळाशी अशा पद्धतीचं नातं अपेक्षित आहेच. आणि महानोरांची कविता हा त्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दुवा आहे. कानोसा घेताना केळ अंगात कापते, सीताफळीच्या कानात हळूच सांगते. बोरिओ बाभळी ह्या मायेच्या साल्या नारी, बोरिओ बाभळी ह्या मायेच्या साल्या नारी. आणि केळ कमळन झाली प्रसूत दुपारी. सुने माळ रान डोळा रुखे रुखे उन, सुने माळ रान डोळा रुखे रुखे उन, आणि पोटी लपेटून निघे सासुरवाशीण सासुरवाशीण. असं ग्रीष्मातल्या दुःखाच्या वेळी उन्हाळ्यातली जी केळी असते ना ती अशी हिरवीगार नसते, ही जी केळी हिरवीगार असते ती वेगळी आहे. त्या पद्धतीच्या सुद्धा कविता रामदास तुम्हाला जर केळीच्या संदर्भात तुमची ती तळ्यातल्या पाण्यात ऊन उतरते ती एक कविता सांगा ना. अशी एक चारोळीची कविता आहे की चांदण दिवसा कसं उमटलं, ह्या पाण्यामध्ये आभाळाचं प्रतिबिंब आहे आणि म्हणून ते प्रत्येक आळ्यात चांदण्यासारखं दिसत आहे. आणि म्हणून तळ्याच्या पाण्यात चांदणं उतरलंय, तळ्याच्या पाण्यात चांदणं उतरलंय, कमळण बाई जरा अंगावर पांगर, नाहीतर आम्ही कोणी पाहू ना तिकडे. हे तिचं नग्न काय प्रतिबिंब वगैरे. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जे चित्र आहेत किंवा मॉडेल्स आहेत, असं मांडण्याचा प्रयत्न. एक ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, ही सुद्धा अशीच एक सुरुवातीच्या काळातली पण महत्वाची कविता आहे. मला वाटतं तीही जर आपण म्हणून दाखवली तर आम्हाला बरं वाटेल. जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंग रेखा संथ पाण्यात न्हालेले. रान मुकाट झालेले, रान मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले. रान मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले. हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले. जरा आसमान झुकले, जरा आसमान झुकले स्वर मेंदीत भिजले. मेंदीत भिजले जरा आसमान झुकले स्वर मेंदीत भिजले. ऊस मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले.
अशी लखाखली बोर अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. अशा पद्धतीची ती कविता आहे. प्रत्यक्ष निसर्गाचं चित्र आणि कवीच्या मनातील करुणा, सुख दुःखाचं भान, थोडासा चावटपणा, त्याची रसिकता, यामुळे जो काही परिणाम साधतो तो विलक्षण लोभस आहे. महानोरांच्या कवितेचं आणखी एक वेगळेपण असं की महानोरांच्या सेक्स संबंधीच्या कविता असोत किंवा दुःखाच्या कविता असोत, त्यात एक परिपूर्णतेची भावना आपल्या पहिल्यांदा लक्षात येते की हा सेक्स जो आहे हा परिपूर्ण असा सेक्स आहे. दुःखही अशाच पद्धतीनं पूर्णपणे उपभोगलेलं दुःख आहे, त्यात काही राहत नाही, काही धूसरता किंवा अस्पष्टता राहत नाही. ही जी दिलेली स्थिती किंवा असलेली स्थिती उपभोगण्याची आणि पूर्णतेनं उपभोगण्याचं जे महानोरांच्या कवितेतलं एक उत्कटता आहे, यामुळे त्यांची कविता ही मला वाटतं अत्यंत समकालीन होते आणि तिचं समकालीनतेशी हे नातं हे त्यांच्या कवितेला एक वेगळंच परिमाण मिळवून देतं. चंद्रकांत, तुमचा हा जो समकालीनतेबद्दलचा मुद्दा आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप बोलण्याजोगा आहे त्याबद्दल. आता हे दुःख समकालीन कसं होतं हे जिच्यामधून अतिशय उत्कृष्टपणे व्यक्त झालेलं आहे अशी एक महानोरांची कविता मला आठवते. रानातल्या कवितांमधली मला वाटतं शेवटची कविता आहे, शेवटचीच कविता आहे. जन्मापासूनचे दुःख, जन्मापासूनचे दुःखाच्या कवितेच्या संबंधात फक्त मी जास्त बोलत नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे शेतीबाडी आणि शेतीबाडीतलं जगणं, खेडे आणि खेड्यातलं जगणं, हे सगळं आम्ही हिरवं जरी उभं केलेलं असलं तर हे पावसाळ्यात हिरवं असतं, पण उन्हाळ्यातल्या ग्रीष्मात सगळं सुकून जातं. चांगल्या दिवसात शेतकरी चांगला असतो, पण वाईट दिवसात त्याचं पोट घेऊन त्याला कंदील घेऊन रानोरानीन देशोदेशी भटकावं लागतं. हे वणवणजीनं त्याच्या नशिबी आहे. तसंच व्यक्तिगत जीवनामध्ये मी जे पाहिलं की मी त्या सगळ्यांसाठी, सगळ्या समाजासाठी, शेतीबाडीसाठी, गावासाठी सगळं काही केलं आणि हे सगळं जे बहरणं आणि मोडून जाणं खेड्यातलं, हे सगळं दुःख आणि माझं दुःख. त्यावेळेला मला असं वाटलं की कितीही शेतीतले वाईट दिवस असो, संसारातले असो या खेड्यातले असो, पण ही झाडं, हे रान, ही शेती माझी एवढी त्याच्यावर श्रद्धा आहे, भावना आहे की ही शेती मला जगवेल, वाढवेल आणि माझ्या पिढीला सुखाचा घास देईल असं वाटतं. आणि म्हणून मला खरी माणसं ती वाटतात, ही झाडं वाटतात, इथली माणसं माझी ती जास्त जवळची आणि ऋणानुबंधातली वाटतात. आणि म्हणून मी जवळची माणसं माझ्या यशाच्या वेळेस सुद्धा दूर जात का गेले हे मला कळलेलं नाही, याचा अर्थ मला कळलेला नाही. आणि म्हणून मी ती कविता अशी म्हटलेली आहे की जन्मापासूनच आहे दुःख जन्मभर असे, जन्मापासूनच आहे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला त्याचे न फार असे. जन्मापासूनच आहे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला त्याचे न फार असे. साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे शरण, साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे शरण, सगळे सोये रेही कधी जातात दुरून. फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन, फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन, जन्माचे पोट ओझे पोटी घट्ट लपेटून, डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रान, डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रान, रानातली झाडे मला फुले अंथरून. तर मुळात खेडं आणि खेड्यातली दुःख, तिथला माणूस, तिथलं सामाजिक जीवन आणि एकूण शेतीबाडीमधली आलेली मोडतोड, हे जे मी पाहतो तिथे मी वेगळ्या पद्धतीने असतो ज्या वेळेला. परंतु ज्या वेळेला बाई ज्या वेळेला कष्ट करते, काम करते, ती जशी वेगळी असते, परंतु शेतात काम करत असताना, जगत असताना, तिच्या प्रियकराबरोबर शेतीत आणि संबंध ते कष्ट करत असताना ती गाणं म्हणूनच ते दुःख कमी करत असतात. पाण्या पावसाचं ना बुट आलं जांभळून, पाणी पावसाचं आबाट आलं जांभळून, पाण्या पावसाचं ना बुट आलं जांभळून, पाणी पावसाचं आबाट आलं जांभळून, सांगते सोयऱ्याले न मैनाने जो सांभाळून, सांगते सोयऱ्याले न मैनाने जा सांभाळून, पाण्या पावसाचं बुटाल जांभळून, पाणी पावसाचं बाटाल जांभळून, सांगते सोयऱ्याले न मैनाने जो सांभाळून, सांगते सोयऱ्याले न मैनाने जो सांभाळून. पण एक एक भाग मला असं वाटतो की कविता म्हणल्या जसं एक आपण क्लासिफाय करतो ना की दुःख असं म्हटल्यानंतर त्या दुःखाचं एक अपरंपार असं काहीतरी दर्शन आपल्याला दिसतं, त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक निगेटिव्ह असा कुठेतरी अप्रोच असतो सगळ्या गोष्टींच्या मध्ये. आणि शृंगार म्हणजे इतका पराकुटीचा शृंगार की अक्षरशः
जणू काही म्हणजे उर्दू शायरीवरती सारखं आपण म्हणतो की या लोकांना काय उद्योग नाही की काय सारखं किती त्या प्रेयसीला किती नाजूकपण काय 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 बोलायचं काय करणार. मानवांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारचा चावटपणा आहे बरं का. लबाड कवी असं माझं एक मत आहे. प्रतिभा ज्या पद्धतीने अतिशय चावटपणे मिश्किलपणे म्हणतात. एक गवळण गीत म्हणते पाणी फेकते चोळी भिजते नाव घेण्याचा हट्ट धरते नाव घेण्याचा हट्ट धरते पाणी सांडते ती नाव घेते. आंब्या साप्याच हिरव्या चाफ्याच आंब्या साप्याच हिरव्या चाफ्याच नाव घेते हो नाव घेते हो आंब्या साप्याच हिरव्या चाफ्याच नाव घेते हो नाव घेते हो चांद मोत्याचा भांग मोत्याचा चांद मोत्याचा भांग मोत्याचा भाळी चांदवा महाराजाचा असे ती कविता आहे. या कवितेचा उल्लेख करताना मानवर असं म्हणाले की काही गोष्टी ते कवितेत सांगू शकत नाहीत आणि तिथेच थांबतात. तर आता आपल्याला माहिती आहे की त्यांनी कथा आणि कादंबरी या प्रकारात फार वेगळ्या तऱ्हेचं त्यांचं जीवन इथलं चित्रित केलेलं आहे. तर तुम्ही ते जीवन वेगळ्या पद्धतीनं आणि कवितेत वेगळ्या पद्धतीनं असं काही जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केलाय का. म्हणजे गांधारी आणि त्यांचं गपसप पेक्षा गावातल्या गोष्टीतल्याच कथा महत्वाच्या आहेत. गंमत अशी होती की निसर्गाची कवितांना लिहिताना प्रेम कविता लिहिताना निसर्गाच्या हालचाली आणि हे सगळं लिहित असताना विशेषतः ग्रीष्म उन्हाळा दुःख खेड्यातलं तिथल्या जीवनातलं हे लिहिलं. परंतु ज्या वेळेला हे सगळं लिहित असताना मी असं पाहिलं की अनेक गोष्टी त्यातल्या अशा होत्या की ज्या मला मांडता येत नव्हत्या. म्हणजे कवितेतून अपूर्ण वाटत होत्या अशी स्थिती होती. किंवा कवितेतून जर अधिक मांडल्या तर त्या कविता तिथून हुकते किंवा कविता नीट होत नाही असं सुद्धा वाटलं. त्या प्रोझी होत जाईल असं मला कवितेच्या संदर्भात वाटत गेलं. आणि अशा सगळ्या खणाखुणा म्हणजे गांधारीच्या आणि गावातल्या गोष्टीच्या या सगळ्या तुम्हाला रानातल्या कविता त्यांनी याच्यामध्ये दिसणार आहे. त्यांच्या कवितेपासून कथेकडे जाताना आपण किती अंतर काटलं हे पाहणं की कवितेत ते निसर्ग प्रेम आणि स्त्रियांची सुखदुःख हे विषय जसे घेतात तसे कथेमध्ये जास्त करून ह्या गावातले त्यांचे अनुभव गावातलं राजकारण किंवा त्यांनी इतर जे सामाजिक काम केलेले त्यात आलेले अनुभव आणि त्यांनी पाहिलेल्या या छोट्या मोठ्या कथा यांच्यासाठी त्यांना कविता कुठेतरी अपुरी वाटली. अर्थात त्याला पुढे त्यांना उत्तर कदाचित सापडलेही असेल. परंतु त्याच्या आधी म्हणजे खंडकाव्य लिहिण्यापूर्वी त्यांनी कथा आणि कादंबरी यांचाच या अशा प्रकारच्या त्यांच्या अनुभवांसाठी उपयोग केलेला दिसतो. हा जो बदल होत गेलेला आहे हा फार व्यवस्थितपणे आपल्या लक्षात येतो की कवितेमध्ये आणि कादंबरीमध्ये या मधल्या काळामध्ये त्यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या कथा बऱ्याचदा काव्यात्म वाटतात. जरी त्या स्त्रींच्या दुःखाविषयी असल्या तरी त्यांचं नातं हे जास्त भावात्मक आहे आणि ते व्यक्तिगत आहे. पण गांधारीमध्ये आपल्या असं लक्षात येईल की फार मोठा पर्स्पेक्टिव्ह वापरल्यामुळे मग बरोबर सामाजिक छेद घेतल्यासारखं आणि स्वातंत्र्योत्तर खेडं इतक्या चांगल्या पद्धतीनं मला वाटतं की दुसऱ्या कुठल्याही कादंबरीत आलेलं नसावं. मला मला दुसरं कसं म्हणत होतं की तुम्हाला एक आमदारकीचा पण या ठिकाणी तोही महत्वाचा आहे कारण पुढे मग तुम्ही तिकडे कसं येता. पण मी मुद्दाम सांगतो की आता जो उल्लेख केला की मी कवितेतून निसर्ग कवितेमधून या सगळ्या बाजूला गेलो पण मी जी छोटी कविता जी कमी प्रमाणात लिहिली असेल म्हणजे सामाजिक जाणीव किंवा या खेड्यातल्या दुःखाची कविता ही जी आहे तर ही सगळं लिहित असताना इथे जी माणसं होती त्याचं मी मांडलं की मी इथे असा तरुण पोरगा इथे शेती करतो नवे शेतीचे प्रयोग करतोय नवीन जीवन बदलवतोय सामाजिक नवे काही संस्कार इथे शेतीबाडीत गावात आणतोय हे गावातल्या लोकांना मान्य नव्हतं. जरी तो आमदारकीचा विषय वेगळा परंतु मी हे रानातल्या कवितामध्येच ज्या वेळेला लिहिलेलं आहे तिथे मी
हे सगळं करत असताना गंमत अशी की माझं पीक उत्तम येत असताना चांगलं येत असताना माझ्या घरादारावरून नांगर फिरवावा किंवा माझी सबंध पाईपलाईन जी आपण आता पाहतोय ही सबंध उद्ध्वस्त करून टाकावी एवढे सुद्धा प्रयोग रातोरात केले. मी शेतीनिष्ठ होऊ नये, कृषीभूषण होऊ नये, दुनिया होऊ नये किंवा कुठलेही सन्मान मिळू नये याच्यासाठी इथला जो माणूस आहे तो राक्षसाच्या पलीकडचा माणूस आहे हे मी पाहिलं. खेड्यातला माणूस इतका सोजा साधा सोपा असू शकत नाही आणि म्हणून मी त्यावेळेला कविता लिहिलेली आहे गांधारीच्या आणि रानातल्या कवितेच्या अगोदर माझी एक कविता आहे की पोपटी पंखांना देठो देठी कळ पोपटी पंखांना देठो देठी कळ भरले आभाळ पापणीत नंग्यांच्या वस्तीशी माझ्या जन्मगाठी नसता आटाआटी जन्मभर. नाही नाही मला काय विचारायचंय कवी म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश होणं हे कसं काय घेतलं या गावांना म्हणा कारण त्याचा काय फारसा संबंध कवी नादव महानोर आणि पळसखेड हे जर म्हणाल तर आताही तुम्हाला सांगतो मला आनंद या गोष्टीचा आहे की आजही मी या खेड्यात राहतो हजार ते दीड हजार वस्तीचं एक गाव आहे खेड आहे मी या खेड्यात राहतो इथलं माझं जे काही असेल 90-95% ही शेतीवाडी इथला संसार माझं घरदार आणि इथला सगळा कारभार याच्यात असत. एक तुम्ही 6 वर्ष आमदार म्हणून राहिलात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहिलात काही वेगळ्या वेगळ्या पक्षातील लोकांना तुम्ही भेटलात मुंबई पुण्याला तुम्ही सारखे हिंटता तर मला असं वाटतं की तुमच्यातला कोणी सवय सगळं कोणी कोणी जागा होतो का नाही करताना. पण खेड जे आहे शेतकी प्रधान देशामध्ये शेतीचे नवे प्रयोग व्हावे नवीन काम हवा नवीन हे तर झालं नाही माझं म्हणणं असं म्हणून आता काल परवा तुम्ही पाहिलं असेल की ते प्रत्येक ठिकाणी कापूस असेल ज्वार असेल बाजरी असेल किंवा नदी नाल्याचे नालाकट पाणी अडवा पाणी जिरवा हे सगळे प्रयोग मी घेतले. इथे जर 10-12% पाणी 100 वर्षात झालेलं आहे हे पाणी जर वाढलं तर मी आमदार म्हणून पहिल्यांदा काम करताना सामाजिक काम म्हणून पहिल्यांदा केलं की महाराष्ट्र उभा राहताना इथले खेडीन इथला माणूस आणि शेतकरी विशेषतः कोरडवाला उभा कसा राहील म्हणून प्रत्येक माणसाशी माझ्या परिसरातल्या खेड्यापाड्यातल्या माणसाशी जाणीवपूर्वक प्रयत्न केले की त्याचं खेडं तिथल्या नदी नाला पाणी आणि याचं वॉटर टेबल वाढलं पाहिजे हे 20-30% गेलं पाहिजे आणि हे मी जे स्वीकारलं तर मला वास्तविक पाहता माझा म्हणून तिथे राज्यकारभारामध्ये जास्तीत जास्त उपयोग करून घेतला असं मी म्हणतो. अनेक मुख्यमंत्री बदलले राज्यकारभार बदलले परंतु मी जे सांगत होतो याला कवी म्हणून ज्या वेळेला मी तिथे आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे तर मला वेगळं महत्व होतं तर हे करून घेत होतो परंतु गंमत अशी आहे की त्या खेड्यापाड्यातल्या माणसांनी त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे त्या योजनांमध्ये त्या कामामध्ये ते झाले नाही हे मला शेतीवाडीच्या संबंधात वाटतं म्हणून शेतीवाडी फार पुढे गेली नाही फार प्रयोग पुढे गेले नाही म्हणून तिथला शेतकरी हा गरीब आणि दुबळाच राहिला त्याला जबाबदार तो सुद्धा आहे राज्यकर्ते ज्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे तोही आहे. आपण म्हटलं त्याप्रमाणे आमदार म्हणून काम केलं इतर ठिकाणी खेड्यात करताना आज आता माझं कामाचं स्वरूप या 2-5 वर्षातलं हे प्रमुख शेतीचं आहे आणि ते जास्त मला महत्वाचं वाटतं. याच्यातून माझ्या कविता कमी लिहिल्या गेल्या असतील साहित्य कमी लिहिल्या गेलं असेल बाकीचा विचार कमी गेला असेल पण मला असं वाटतं की ते जरी झालं तर त्यांच्याने काही बिघडणार नाही परंतु तुम्ही जगत असताना सामाजिक कार्य म्हणून ही गोष्ट करणं फार जरुरी आहे. मानवर तुम्ही हे सगळे तुमचे अनुभव अत्यंत सच्चेपणानं तुमच्या साहित्यात मांडलेले आहेत परंतु ह्या लहानशा 1000 वस्तीच्या खेड्यात तुम्ही वाढला कसे तुमची प्रतिभा ही एक निसर्गदत्त देणगी असेल परंतु इथं जी शेती तुम्ही एवढी उभारली ती कशी काय त्यासाठी कष्ट किती केले आणि या सगळ्या व्यापात तुम्ही तुमची पहिली कविता लिहिली कशी यासंबंधी आम्हाला प्रचंड कुतूहल आहे. रामदास तुम्ही जो प्रश्न विचारला हा तसा अतिशय चांगला प्रश्न आहे पण माझ्या दृष्टीनं अनेक गोष्टी त्यातल्या अशा आहे की इतिहासाच्या मागच्या पानांमध्ये जावं लागतं आनंदही आणि त्याचं दुःखसुद्धा अशा सगळ्या गोष्टी नजरेसमोर आहेत. कविता पहिली कशी लिहिली किंवा कविता लिहावीच का वाटली याचं नेमकं उत्तर देणं तसं कठीण आहे पण एक गोष्ट खरी आहे की लहानपणापासून मी ज्या खेड्यात राहतो 1000 वस्तीचं गाव असलं माझ्या आईला वडिलांना कोणालाही लिहिता वाचता येत नाही आणि गावात सुद्धा लिहिण्या वाचणारी मराठी 4थ्यापर्यंत शाळा नाही अशा पद्धतीचं सगळं गाव खेडं पण भजन कीर्तन भारूड ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खेड्यातल्या त्या संस्कृतीच्या रोज ऐकणं चालणं हे पाहणं रोज जात्यावरची गाणी झोप्यावरची गाणी सण उत्सव ह्या सगळ्या गोष्टी मी मनापासून ऐकलेल्या आहेत रोज त्याच्यातच जगणं आणि त्याच्यातच सगळं बसणं उठणं असं सगळं होतं पण हा एक भाग असा होता की ते गाण्यातलंच सगळं लाईफ असल्यामुळे विशेषतः मी ज्या काळात 1948-50 जवळपास होतो तेव्हा खेडं त्या संस्कृतीनं असं भारलेलं होतं. देहावरती कांती नागिणीची कात गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात येडे झालो आम्ही द्यावी एकादीच रात वेळे झालो आम्ही द्यावी
एखादीच रात तुझ्या रूपाच बाशिंग डोळ्यात तुझ्या वासून सुन्नाट दिन रात तुझ्या रूपाच बाशिंग डोळ्यात तुझ्या वासून सुन्नाट दिन रात तुझ्या रूपाच बाशिंग डोळ्यात तुझ्या वासून सुन्नाट दिन रात जग पंखात घेती अस एखाद पाखरू वेलाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुलाल अस एखाद पाखरू वेलाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुलाल तारी मोरणाच ती आभाळ भरती अस एखाद पाखरू वेलाळ ज्याला सामोरा येत या बाळ एखाद पाखरू वेलाळ ज्याला सामोरा येत या बाळ याला खायले उलेन मोती पवळ्याच रान याला खायले उलेन मोती पवळ्याच रान 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 राती चांदण्या रानात सिंगार सारी दौलत जरीच्या पदरात राती चांदण्या रानात सिंगार सारी दौलत जरीच्या पदरात याच्या सगळ्या अनेक गोष्टीमुळे मला त्याचं गाण्याचं जी एक लय होती गाण्याची एक गतिमानता होती किंवा मीच आम्ही ज्या कुणी गाणं म्हणणाऱ्या बायका होत्या त्यांना झोका द्यायला आम्ही असायचो इथपासून तर भजन भारूड असायचं तर माझे वडील फार भाविक पांडुरंगाचे भक्त त्यांनी सांगायचे की माझ्याबरोबर तू समोर बसला पाहिजे भजन कीर्तनाला बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे असामुळे एकनाथाचं भारूड तेव्हापासून बोलावं तुम्ही बोला माळसा देवीला इथपासून तर थेट मागच्या याच्यापर्यंत म्हणणारे लोक आणि एकनाथ तुकाराम ज्ञानेश्वर हे सगळं खूप ऐकलेलं होतं म्हणून लहानपणापासून सहाव्या सातव्या आठव्या वर्षापासून पहिली गोष्ट ही झाली की मी तुकाराम ज्ञानोबा ऐकोबा हे तेव्हापासून वाचले आणि त्याच्यानंतरची वाचनाची जी आवड राहिली त्या तुम्हाला गंमत वाटेल की मी मराठी आठवी नववी दहावी या काळामध्ये साधारणपणे 2500 पुस्तकं आणि त्यावेळीची सबंध मराठी कविता ही वाचली होती तुकारामाची कविता पहिल्यांदा आवडली भावली आणि अशा पद्धतीनं नंतर मग मला कुठेतरी केशवसुतांच्या ओळी वाटल्या कुठेतरी मर्ढेकरांच्या भुईमुग दाणा उपटत असताना आल्या अशा आवडल्या कुठे बहिणाबाईंच्या ओळी मातीच्या आणि शेतीच्या कविता आवडल्या असं करत करत वाचलं पण 2-3 हजार कविता आणि पुस्तकं ही मी लहानपणी वाचली पण गंमत अशी होती की हे सगळं केलं वाचनाचा संस्कार हा असा वाढत गेला पण केव्हा तरी ज्या वेळेला पुढची ओळ आठवत नाही ना इतरांची कविता म्हणतोय शेतातून जातोय पण इतरांची कविता म्हणतोय पण पुढची त्यातली ओळ जर एखादा आठवली नाही तर तशाच लयीची वजनाची दुसरी ओळ मी जोडून टाकायचो मला जे थोडंफार आठवतं ते असं की ती ओळ त्यांची म्हणतो मी नागा देशपांडेची ओळ म्हणतोय की पक्षी वेळून मान घेतील तान गगन गमनाची चाफा सुगंधमय देईल सय दूरच्या सजनाची पुढची ओळ आठवत नाही मग आपली ओळ जोडून टाकायची आणि मग ती ओळ असं करून ते गाणं पुढे होत होतं अशी एक जी थोडीशी सवय मला असं वाटतं की तिथून ओळी जुळवण्याचा छंद हा आपोआप कुठेतरी येत गेला आणि अशातून एक पहिली कविता केव्हा तरी ही 1960-62 जवळपास झाली असेल असं कवितेचं पहिलं तंत्र आलं आपण बाकीच्या संस्कारांचं मी सांगतो की एक तर तिथपासून तर मर्ढेकरांच्या पर्यंत आणि नंतर थेट दिलीप चित्रे आरती प्रभू ग्रेस वगैरे यांच्या सगळ्या कविता मी 1960 लिहिलो त्यावेळेला या सगळे कवी एस्टॅब्लिश झाले पण या सगळ्यांची कविता मी एक वेळा नाही दोन वेळा नाही तर थेट जिप्सीपासून तर पुशीरेग्यांपासून तर इंदिरा संतापासून सगळी कविता मनापासून हजारदा वाचली नेवाडींच्या मेलडी सारख्यातल्या कविता मला कोसलापेक्षा मेलडीतल्या कितीतरी कविता त्यावेळेला की पिंगट रानाला रागू सोडून चालले दूरवर अशा सारख्या ओळी लिहिल्या त्या मला खूप भावल्या होत्या आणि अशा पद्धतीने मृदगंध काय मृदगंधच वाटलं मी केलं की हे असं पुस्तक ज्या वेळेला मी होतो एक वेळाला असंच वाचत बसलेलो होतो मी इतकं जोरात वाचत बसलो की मला फार आवडले करंदीकर तिथे खऱ्या अर्थानं मला द्रुपदच्या आणि त्या मृदगंधाच्या ठिकाणी करंदीकर उभे असलेले दिसले आणि करुंदकर त्यांच्या कवितेवर करंदीकरांचे ते प्रेम करा मला मी पुन्हा पुन्हा त्रिवेणी वाचत होतो आणि अशा वाजते वडिलांनी मला 2-3 हाका कुठून मारला मला काही पता लागला नाही आणि हिवाळ्याचे दिवस होते सकाळी 6 वाजता आले मी सकाळी उठलो
आमच्या खळ्यावर आकटी करत असलो चहा बी आम्ही टमरेल एंटीनच्या टमरेल घासलेल्या त्याच्यामध्ये चहा घेण्याची आमची पद्धत होती. कब्बशी कुठे आमच्या त्याच्यात आपली टाकली की आम्ही मी आणि बारकरी आपला चहा पित बसायचो आळीपाळीन आणि ते पुस्तक वाचत बसलो. वडील आले दोन तीन आवळ्या मारलं की अजून इंजिन चालू झालं नाही काही नाही काही नाही असं ते आले तर मला ऐकूच आलं नाही ते जवळ आले मी पुस्तक घेतलं आणि ते आकटीत फेकून दिले. त्यांनी अजून बारकरी नाही इंजिन चालू नाही भरणं पडलेलं आहे अशा अवस्थेत तू पुस्तक वाचत बसला शाळा कुठला असं ज्या वेळेला झालं ना त्यावेळेला मला फार वाटलं. नंतर घाईगर्दीने ते तिकडे गेले मग मी माझ्या एका कवितेत म्हटलेलं आहे की तेव्हा ते करंदीकर जाळला बाबांनी हुरड्याच्या आकटीत तेव्हा डोळ्यातून पाणी उघडलं निशब्द नंतर कित्येक दिवस पानांच्या राखोंडीत मन जळत राहिलं त्रिवेणीची पानं नंतर धुंडत फिरलो रानभर असं मी पावलं धसकट लागून रक्ताळली तरी त्रिवेणीचा बावर. एक वेळा आठवतं की 5-6 दिवस गांधारी मी असा इथे कंदील बांधला मोसंबीच्या झाडाला 5 रात्रीमध्ये गांधारी लिहिल्याचा उल्लेख मी प्रस्तावनेत लिहिलेला आहे. परंतु त्यावेळेला हा समोरचा अजिंठा डोंगर डोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंधल्याचा नड्या डोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंधल्याचा नड्या कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या गाभाऱ्यास अजून ओंजळ भरी गंधार्थ संवेदना गाभाऱ्यास अजून ओंजळ भरी गंधार्थ संवेदना बुद्धाच्या पडसावलीत निजल्या ह्या राजवरखी खुणा. मला अजिंठ्याबद्दल काय वाटतं म्हणजे आपण आज आता इथे आलो आहोत ते खरं तर अजिंठ्याची लेणी पाहण्यापेक्षा सुद्धा महानोरांच्या त्या कवितेचा परिसर पाहण्यासाठी. 2 दिवस पळसखेड्यामध्ये घालवले आता एक हा दिवस संबंध अजिंठ्यात घालवायचा असं ठरवलं. संदर्भ मुख्यतः अजिंठा ही दीर्घ कविता हाच होता. महानोर तुम्ही काल असं म्हणालात पा की कवितेमध्ये मला जे सांगता आलं नाही ते सांगण्यासाठी म्हणून मी कथेकडे आणि कादंबरीकडे गेलो. आता हा जो अजिंठा या तुमच्या दीर्घ कवितेचा आशय आहे तो मग तुम्हाला कादंबरीत का नाही मांडावा असा वाटला कविताच का लिहाविषयी वाटली निवेदनात्मक अर्थात तिच्यामध्ये खूप भावात्मक असा भाग आहे हे मान्य करून सुद्धा. विजयाबाई ही जी कविता आहे अजिंठाची रॉबर्ट गिल आणि पारू तर गद्य एखादा आशय असा असतो किंवा ज्याच्यावर लिहायचं ती कथा वस्तू किंवा ती जागा अशी असते की तिचं म्हणून एक स्वतःचं कॅरेक्टर असतं की याच्यावर कथा लिहायची की कादंबरी लिहायची की नाटक लिहायचं की कविता लिहायचं. तर मला ही जी शोकांतिका किंवा सुरुवातीला जे काही म्हटलं अजिंठ्याच्या बाबतीत सुखांतिका शोकांतिका कोणी काय म्हणायचं म्हणावं मला काही म्हणायचं नाही परंतु ही जी सबंध गोष्ट आहे तर ही गोष्ट म्हणून मुठभर आहे. परंतु निसर्गाच्या चेतना आणि हालचाली या अजिंठ्याचा परिसर आणि तिथलं जगणं आणि विशेषतः पारूच्या नशिबी जे सामाजिक दुःख आले ती आदिवासी या डोंगराच्या वर लेणापूर आहे माझ्या तलाठी सजामध्ये ते गाव आहे तिथल्या कोळ्याची ती पोरगी होती बंजारा वस्तीमधली होती म्हणून त्या काळात सुद्धा सामाजिक तणाव एवढा होता की ते 10-12 वर्ष एकत्र राहिले. ठीक आहे प्रेम करू नये वगैरे सगळं झालं परंतु गंमत अशी की तिचं प्रेत सुद्धा जाळता येत नाही अशी सामाजिक चौकट त्याही काळात होती. पण रॉबर्ट गिल त्याच्यानंतर लग्न केलं नाही कुणाच्या बरोबर राहिला नाही 80 वर्ष जगला या वाघुरा नशिबीतून खणसळीतून गेला आणि परंतु तो तिच्याशी बरोबर राहिला. युरोपीय लोक असे सहसा करत नाही आणि म्हणून मला हा जो भाग आहे हा सगळा कवितेचा अत्यंत जवळचा भाग वाटला. महानोर आता यासंबंधी तुम्हाला बोलायचं असलं तर बोलाच पण तुमची ती सुंदर भावगीतं त्यातली आम्हाला काही वाचून दाखवा. याच्यातल्या कविता वाचनाचा जो भाग आहे छोट्या छोट्या कविता आपण ज्या सांगितल्या आता तर त्या अजून केव्हा वाचणार पण तुम्ही म्हटलात म्हणून मी 1-2 सांगतो. इथे या अजिंठ्याचं संबंध चित्रीकरण करत ज्या वेळेला रॉबर्ट गिल करत होते त्याला अजिंठ्याची पहिली लेणी आणि अजिंठ्याचं शेवटचं महानिर्वाण त्याच तर अत्यंत सुखापासून हा राजबिंडा माणूस एका राजाचा पुत्र हा तिथे ज्या वेळेला आहे एका पाठमोरी बाईला पहिल्या लेण्यामधल्या पश्चिमेच्या भिंतीवर पाहतो आणि तिच्या गजऱ्याकडे पाहतो तिथून तर त्या नर्तकीच्या नृत्यापासून ते जातं 17व्या लेण्यात गौतम बुद्ध उभा आहे जगाचं दुःख हरण करायला गेलेला हा गौतम बुद्ध जगाचं दुःख हरण करा झालंच नाही 12 वर्षांनी बायकोच्या दारात उभा आहे भिक्षेचा कटोरा घेऊन भिक्षापात्र घेऊन आणि पुन्हा आलाय आणि म्हणून या जगाच्या दुःखाला कुठेच पारावार नाही याला पाळमुळ नाही असं मी तिथे म्हटलेलं म्हणून असे ती सगळी गेलेली कविता. परंतु हे जगत असताना या दुःखात सुखात त्यावेळेला तो सगळं पाहतो आणि त्या संबंध अजिंठा लेण्यातून ज्या वेळेला बाहेर येतो म्हणजे अजिंठा लेण्यातला संबंध जो भाग आहे बुद्धाच्या जीवनाचा तो आणि त्याचा क्रम क्रमांक 1 पासून 27 पर्यंत हे जसं मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि दुःखांतिकडे शोकांतिकडे गौतम बुद्ध ज्या पद्धतीने गेले
तो भाग जसा आलाय तसं हे सुद्धा आहे की या बाहेरच्या धबधब्याच्या काळ्या डोहापासून तर या नदीतल्या पाण्यातल्या प्रतिबिंबापर्यंत जे काही त्या दोघांचं प्रेमजीवन 14 वर्ष 12 वर्ष दोघं माणसं फक्त या 14 किलोमीटरमध्ये 15 किलोमीटरमध्ये जगली आणि राहिली आणि त्याच्याशिवायचं खेडं आणि गाव त्याला माहिती नव्हतं. या बंजारांच्या थाळीवर होळीवर नृत्य आणि हे गाणं बजावणं इथे ज्यावेळेला मग ते शेवटी माणसं होती जिथे जिथे या छोट्या कविता आहेत अशा त्या अशा छोट्या छोट्या फक्त त्या दोघांच्या मूळच्या आहेत दोघांच्या भावनेच्या आहेत मनातल्या प्रतिबिंबाच्या आहे पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या आहे आणि ढगांच्या सावळ्या मेघांच्या प्रतिबिंब आहे. सावळ्या मेघांचे आभाळात बन मन वेटाळते तिला कुठलीशी जुनी आठवण पांघरून जाते गोबऱ्या गालाची मंजुळ बोलाची अशी हरकते तिच्या निळ्या भोर अशराप डोळ्यांना पाखरू वेढते असं तिचं चित्र मी मांडलं. किंवा इथे जे वाहणारं आपल्या बाजूला वाघुऱ्याचं पाणी आहे दगड आहे तिथे बगळे बसलेले आहेत आणि बगळ्या बगळ्या फुलं दे पाची बोट रंगू दे एक बगळा उडाला तळ्यात जाऊन बुडाला हे आम्ही इथल्याच परिसरातल्या खेड्यापाड्यात पाहतो. तेच जेव्हा मी कवी म्हणून ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीकडे गेलो पाहिलो तर अशी बारकी बारकी चित्र आणि त्यांचे प्रेमाचे प्रसंग आणि शृंगाराचा जो भाग होता हे संबंध दुःख गौतम बुद्धाचा पाहत असताना ती माणसं म्हणून जगत होती. अशाच कविता तिथे थोड्या भावकविता सुद्धा ज्या असेल दुःखाच्या सुद्धा त्या असेल की दुःख दे अवकाश व्यापी नेत्र माझे बुब्बुळे जळली तर जळले चंद्र माझे ना आता उरला कशाचा खेद चित्ती नग्न भटक्या काफिराला शाप दे. ही एवढीच दुःखाची दुःखमूल भावना फक्त मांडली परंतु शृंगाराची आणि या निसर्गाच्या प्रतिमांची कविता मांडताना छोट्या छोट्याच कविता याच्या पलीकडची कविता नसेल जी दीर्घ कविता असेल ती इतर गोष्टीतली असेल किंवा निवेदन असेल ते परंतु तळ्याकाठी निरभ्रस कर्दळीचं बन पाण्यात चांदणं थोडं लाज पांघरून हे चांदणं तिचं आहे की त्याचं आहे की प्रतिबिंबातलं हे सांगता येत नव्हतं. थोडे तरी डोळे वळो मान वेळावून पाठमोरी अंग झाले पहाड अनंग. मला एक फार अशी गोष्ट वाटते जी तुमच्याकडून होऊ शकेल जे गेले आपण 3 दिवस मानोराना एक कवी शेतकरी आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण ज्या पद्धतीने लहानपणापासून बागडलेला हा माणूस एक अजिंठ्याच्या या आजच्या या प्रेमकाव्याच्या एका वेगळ्या टप्प्यापर्यंत आलेला पाहतो तर हा सगळा प्रकार पाहत असताना तुमच्यातला एक जो सामाजिक जो काही भाग आहे राजकीय भाग आहे तर आणि तुमची शब्दावरचं तुमचं प्रभुत्व मला असं वाटतं की तुमच्यातला कवी आणि ही सामाजिकता याला जवळ आणणारा फार एक लोककलेतला फार चांगला भाग आहे तुम्ही फार चांगला करू शकाल कुठेतरी निर्देश केलाय त्यांनी तो म्हणजे वगाच आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की त्यांच्या शेतीविषयी त्यांच्या निसर्गाविषयी किंवा त्यांच्या या आवडत्या अजिंठा परिसराविषयी त्यांनी आत्तापर्यंत लेखन करताना अत्यंत सच्चेपणानं केलंय. फॉर्म निवडताना सुद्धा कोणताही आपण एक्सपेरिमेंट करतो किंवा प्रयोग करतो ही भूमिका ठेवलेली नाही. ज्या पद्धतीतून आपल्याला जे सांगायचं ते कसं सांगता येईल मग ते कथेत असेल कादंबरीत असेल खंडकाव्यात असेल खंडकाव्यातल्या लिरिकमध्ये असेल तर त्यांनी कधीही फॉर्मचा स्वतंत्रपणे विचार न करता आपल्याला काय मांडायचं आहे ते कसं मांडावं याचा अत्यंत प्रामाणिकपणे विचार केलाय. असं थोडंसं दटावून जर मी सांगायचं असेल तेवढंच सांगेन की तुम्हाला हवं ते लिहा पण हवं तेच लिहा. गेल्या वर्षीच्या मुलाखतीमध्ये मी हे म्हटलं होतं कुठेतरी माझी मुलाखत आली त्यात हे म्हटलं होतं की ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न समाजातले प्रश्न खेड्यातले प्रश्न असे जवळून ज्यावेळेला पाहायला मिळतात हाऊसमध्ये मी 5-6 वर्ष काम केली तिथले प्रश्न आणि त्याचा सांधा आणि समाजातला सांधा जसं विद्यापीठ आणि प्रत्यक्ष काम याचा सांधा तसं ही खेडी तिथले प्रश्न आणि सांधा. गंमत अशी आहे की मी खेड्यातला तिथल्या मातीतला तिथले माझे चिखलातले पाय जसे निघू शकत नाही मन निघू शकत नाही परंतु मला मुंबई पुण्यातला शासनापासून तिथचा सांधा कसा जोडायचा हे माहिती आहे. अशा संबंधातल्या प्रश्नांची सांगड घालताना आणि त्याचं निराकरण करताना ते दुःख आणि सुख या सगळ्या गोष्टीच्या संबंधात करताना जर काही मांडता आलं तर जरूर मांडण्याचा विचार आहे असं मी म्हटलेलो होतो. आणि ही गोष्ट खरी आहे की थिएटर हा जो भाग आहे हा जो प्लॅटफॉर्म आहे हा हजारोंच्या लाखोंच्या समोर जातो आणि शेतकरी दिंडीमध्ये मी ज्यावेळेला हे काम केलं त्यावेळेला 20,000, 30,000, 1,00,000 लोकांच्या पर्यंत मी तुकारामापासून मर्ढेकरांपासून तर शाहीर साबळे अण्णाभाऊ साठे हे सगळे म्हटले त्यावेळेला हेच काम मी करत होतो. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की थिएटरवर आणि तिथे आम्हाला हे सगळं करावं लागत होतं म्हणजे वगनाट्यच आम्ही करत होतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रश्नावर सामाजिक प्रश्नावर करत होतो. आज असं वाटतं की त्यातला चांगला भाग जो असेल तो घेऊन जर केलं तर जरूर होऊ शकेल पण गंमत अशी असते की मला फारशी शाश्वती स्वतःची नसते. एखाद्या केलंय ते इतकं चांगलं आहे की त्यातलंच थोडस आता ऐकवा की हे खेडे अंधाराचे हे खेडे प्रकाशाचे हे खेडे अंधाराचे हे खेडे प्रकाशाचे जन्मोजन्मी लखतरलेले दुःख घेऊन चालत आले मर्तिकाच्या दुःखापरीस पांघर घालून आयुष्याची मर्तिकाच्या दुःखापरीस पांघर घालून आयुष्याची लखलख उन्हात नाहून धुवून बरसातीला गाणे गाते हे खेडे मोरापरीस
हे खेडे मोरापळीस मेघांसाठी थिरकत जाते, ढेकळांच्या गर्तेमधून मृगामधले गाणे गाते, माती नवा जन्म घेते. शब्दात गोठले दुःख शब्द अलवार, ग्रासली उन्हे झाडांना हिरवा भार, काळीज कुरतडे खोल मुका आकांत, काळीज कुरतडे खोल मुका आकांत, घनघोर मळ्याच्या मळ्यात चंद्रविखार. हा अथांग दरिया दुःखांची बारात, हा अथांग दरिया दुःखांची बारात, आयुष्य उधडले लखतरलेले हात. हा अथांग दरिया दुःखांची बारात, आयुष्य उधडले लखतरलेले हात. ही पिसाट दुःखे नको कुणी भवताली, ही पिसाट दुःखे नसो कुणी भवताली, मी मरवट भरला लाल मातीचा भाळी, मी मरवट भरला लाल मातीचा भाळी. गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ. गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ. मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. जांभळ भरल आभाळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमाली झील. झाडांच्या गाण्याला ग मखमाली झील, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. गडद जांभळ भरल आभाळ, सांजेच्या मलूल धुळवळ वेळेला. सांजेच्या मलूल धुळवळ वेळेला, भरल्या पदरान झाकावी भूल. भरल्या पदरान झाकावी भूल, ग खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. गडद जांभळ भरल आभाळ, बिलोरी हातांना मोराच गोंधण. बिलोरी हातांना मोराच गोंधण, चांदण्याच बन बाई पेटल पाण्यान. चांदण्याच बन बाई पेटल पाण्यान, जांभळीच्या झाडाला ग सांगावा शकून. गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ. गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमाली झील. झाडांच्या गाण्याला ग मखमाली झील, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. गडद जांभळ भरल आभाळ, गडद जांभळ भरल आभाळ, गडद